एका अत्यंत पवित्र स्थळी आपण भीष्मक नगरला गेलो होतो त्याचा आणि या स्थानाचा नेमका काय संबंध आहे ते पाहूया। आपण देवळात वरती गेल्यानंतर मालनी थान अरुणाचल प्रदेश उदय निरगुरकर मालनी थानच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मंदिरात जायला या अशा उंच पायऱ्या आहेत वर्थ काहीतरी नक्कीच बघायला मिळणार आहे। माझ्या बॅकग्राऊंडला आहे ते मालनी थानचं अतिशय सुंदर मंदिर आणि ही इकडे सापडलेलं अतिशय उत्तम असं कार्विंग आहे। हे त्या मंदिराचं एक छत आहे आणि त्याच्यात तुम्हाला कोरलेलं कमळ दिसतंय। कमळ त्या काळात सुद्धा कमळ फुललेलं होतं हे 2024 पूर्व संध्येला मी इथं राहून तुम्हाला सांगतोय। कमल खिलेगा अंधेरा छटेगा। इथे ही पुरातत्व खात्याची एक फार मोठी साईट आहे, ओपन साईट आहे। इथे आपण पाहू शकताय एक खांब आहे, त्या खांबाचा तुकडा आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये एक अप्सरा नर्तन करताना दिसते आणि त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी जे तुम्हाला कार्विंग दिसत आहेत त्याच्यामध्ये ऋषी मुनी तपस्या करताना दिसत आहेत। त्या काळातला सगळा हा जो महाभारताचा कालखंड आहे तो महाभारताचा कालखंड जिवंत व्हायला की अशा प्रकारची दगडातली कोरीव शिल्प आम्हाला प्रोत्साहित करतात आणि पुन्हा एकदा त्या काळावर आमची श्रद्धा गाढ होते। माझ्या डाव्या हाताला तुम्ही इकडून जर पाहिलं तर एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला एक सुंदर अशी आर्किओलॉजिकल साईट पाहायला मिळते। त्या काळात उत्खननामध्ये सापडलेल्या शेकडो गोष्टी इथे मांडून ठेवलेल्या आहेत। पुराण काळातल्या शेकडो गोष्टींचा खजिना या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या साईटमध्ये उत्खननात सापडलेला आहे। त्यात पांडव काल आहे, रुक्मिणी नेमकी भीष्मक राजाच्या आपल्या वडिलांच्या महालातून इथं का निघाली, कोणाच्या विवाहासाठी निघाली आणि इथे मालिनी हे नाव का पडलं त्याचा हा सगळा ज्वलंत इतिहास आहे। मालिनी नाव पडलं याचं कारण माता पार्वतीनी रुक्मिणीला श्रीकृष्णाच्या विवाहासाठी जात असताना इथं माला अर्पण केलेली होती तिच्या स्वागतासाठी। ती ही साईट भीष्मक नगर इथून बरोबर 200 किलोमीटर एका सरळ रेषेत आहे। इतिहासाची पानं ही अशी अलगद उलगडावी लागतात तेव्हा कुठे आपल्याला आपला पुराण काल असा जिवंत होऊन पाहायला मिळतो।